गडचिरोलीचे पालकमंत्री आमदार माननीय एकनाथ शिंदे यांनी ऑरेंज सिटी रुग्णालय नागपूर येथे नक्षली हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या जवानांची भेट घेतली आहे. त्यानंतर ऑरेंज सिटी रुग्णालयाच्या हॉलमध्ये वृत्तपत्र आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. प्रकार घडले परंतु त्या प्रकारचा माझ्यावर कुठले परिणाम झाला नाही, माझ्या कामावर देखील परिणाम झाला नाही. माझं काम सुरू आहे आणि माझं काम एकच आहे, टार्गेट माझं एकच आहे, गडचिरोली जिल्ह्याचा विकास. आणि मला पूर्ण शासन मुख्यमंत्री सपोर्ट करत आहे. आम्ही जे सरेंडर नक्षलवादी आहेत त्यांच्यासाठी देखील योजना आम्ही सुरू केलेली आहे. डी पी सीमध्ये एक नवीन हेड आम्ही सुरू केला आहे, त्यामध्ये घरकुल असेल की त्याचबरोबर त्यांचं कायमस्वरूपी रोजगार, म्हणजे त्यांचा स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तरी भाग भांडवल जे आहे ते देखील उभं करण्याचं त्या योजनेमधून आम्ही करतो आहे, जेणेकरून योग्य पुनर्वसन त्यांचं झालं पाहिजे आणि मोठ्या प्रमाणावर ते लोक देखील मेन स्ट्रीममध्ये आले पाहिजे. आम्ही तिथला विकास आम्ही आम्हाला अपेक्षित आहे आणि त्याचबरोबर तिथे शांतता राहिली पाहिजे, तिथल्या लोकांचं जीवन सुरक्षित राहिलं पाहिजे. या बाबतीमध्ये कुठली तडजोड राज्य सरकारने केली नाही, करणार नाही. पण विकासामध्ये जे कोणी येतील, अनेक नक्षलवादी सरेंडर झालेले आहेत आणि त्यांनी इतरही लोकांनी त्याचं अनुकरण करावं, त्यांचं योग्य पुनर्वसन, पुढची जी काही जबाबदारी आहे, ज्या काही गोष्टी आहे, शासन सहकार्य सकारात्मक करणार आहे.